खासदार श्रीकांत शिंदेंकडून हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप राऊतांनी केल्यानंतर राऊतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठाणे पोलिसांनी राऊतांचा जबाब नोंदवलाय। श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी कुख्यात गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिल्याचा आरोप राऊतांनी केलाय। मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचे गुंडाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे। या प्रकरणाची चौकशी होईल, सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। गुंड जलमठ हे खंडणेचे आरोप असलेले लोक ज्यांचे फोटो मी मुख्यमंत्र्यांबरोबर पाहतो, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांबरोबर गळ्यात गळे घालताना पाहतो आणि मग ते गुंड जामिनावर सुटलेले इतर लोकप्रतिनिधीच्या विरुद्ध गुन्हे दाखल करतात, का ही हिंमत कशी येते? कारण त्यांचे संबंध मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत किंवा त्यांच्या चिरंजीवांबरोबर आहेत, मला त्याच्यावर बोलायचं नाही। विदाउट कारण किंवा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून कुणाची सुरक्षा कमी केली जाणार नाही आणि आवश्यकतेप्रमाणे सुरक्षा पुरवली जाईल। ती समिती आहे, त्याच्यामध्ये आढावा घेऊनच सुरक्षा दिली जाते। त्यामुळे कोण कुठल्या पक्षाचा आहे, विरोधी पक्षाचा आहे असं डोळ्यासमोर ठेवून कुणाची सुरक्षा कपात केली जाणार नाही। आवश्यकतेनुसार त्याला सुरक्षा दिली जाईल। भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24